आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरचे बस स्थानक बनले खासगी वाहनांचा पार्किंग अड्डा, एसटी बसेसपेक्षा दुचाकी चारचाकी वाहनांचा गराडा. जयसिंगपूरचे बस स्थानक सध्या दुचाकी आणि चारचाकी खासगी वाहनांचा पार्किंग अड्डाच बनलाय. जयसिंगपूर बस स्थानकात एसटी बस गाड्यांपेक्षा खासगी दुचाकी चारचाकी वाहनांचीच दाटी झाली आहे. बसेसना आणि प्रवाशांना ये जा करण्यासाठी त्यामुळे सतत अडथळे निर्माण होत आहेत. मात्र याकडे वाहतूक नियंत्रण कक्षाचे साफ दुर्लक्ष होते. मुळात या आगरात वाहतूक नियंत्रण आहेत की नाहीत कुणास ठाऊ, आणि असलेच तर त्यांना या खासगी वाहनांचा अडथळा, आगरातील कचरा आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास दिसत नाही का? या संदर्भात महानकारी न्यूजचे मोहन जमादार यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी साधलेला संवाद. महानकारी न्यूजसाठी कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह मोहन जमादार. साहेब नमस्कार. आज तुम्ही या जयसिंगपूरच्या बस स्थानकामध्ये नियंत्रण कक्षावरती काम करताय. शहराला चांगला मुनाफा फायदा देणारं तुंगड आगाराला एक नंबरचं बस स्थानक, या ठिकाणी अनेक भागातून प्रवासी येतात जातात, अशा पद्धतीचं बस स्थानक या ठिकाणचं एकदम घाणेरडं आहे. या ठिकाणी बसस्थानकाच्या आवारामध्ये ज्या मोटरसायकली लागलेल्या आहेत ती खाजगी वाहनं लागलेली आहेत. या खाजगी वाहनाचं पे पार्किंग तुमच्याकडे नाही आहे. बोर्ड उतर लागलेलं आहे लावू नका, तरीसुद्धा या ठिकाणी ती व्यवस्था आहे. काय सांगू शकाल याच्याबद्दल? आम्ही या संदर्भात विभागीय पातळीवर कार्यालयाशी आम्ही संपर्क साधून त्यांच्याबरोबर एक पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांची दखल आता त्यांनी घ्यायची आहे, ती घेतली आहे. किती वर्षापासून हे पे पार्किंग अशाच पद्धतीने या ठिकाणी चाललं आहे? म्हणजे नागरिकांची जबाबदारी ही बस स्थानकावरती आणि नोकऱ्या मात्र त्यांच्या कोल्हापूर शहरामध्ये, याच्यासाठी तुमच्याकडे काही नोटिसा वगैरे काढणे, या ठिकाणी कामगार ठेवून या गाड्या बाहेर काढणे, असा प्रकार कधी होईल? आता हे विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्यावर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तुम्हाला याची माहिती देऊ. काय सांगू शकाल तुम्ही साहेब? हे जे बस स्टँड आहे हे प्रस्तावित नवीन बांधकाम होणार आहे. नवीन बांधकाम झाल्यानंतर ह्या ज्या सुविधा आहेत, आता असुविधा प्रवाशांच्या होत आहेत, ह्या सगळ्या हे नवीन बसस्थानक बांधल्यानंतर ह्या सगळ्या सुविधा व्यवस्थित होतील ह्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच बांधकाम होणार असल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत, ह्या अडचणी प्रवाशांना एक 6 महिन्यासाठी सोसाव्या लागतील. यानंतर सगळ्या सुविधायुक्त हे जयसिंगपूर बसस्थानक असेल. एसटीचे कर्मचारी पगाराच्या वाढीसाठी तात्काळ सरकारकडे विनंती करता, तुम्ही प्रवाशांना भेटीला धरता, 2-2 दिवस गाड्या बंद करता, मग अशा ठिकाणी तुम्हाला सरकारनं मानधन देऊन किंवा पगार वाढ करून सुद्धा अशा घटनेकडे लक्ष देणं ही तुमची जबाबदारी नाही काय? आमची जबाबदारी आहे. आमचं 100% प्रयत्न प्रवाशांना चांगली सुविधा देणं यासाठी आमचे प्रयत्न असतात. जयसिंगपूर बसस्थानकावर जे वाहतूक नियंत्रण काम करतात त्यांना प्रवाशांची काळजी घेण्यासंदर्भात जे काय उपाययोजना असतील त्या सर्व उपाययोजना येथील वाहतूक नियंत्रण महानकारीला दिलेल्या मुलाखतीबद्दल तुम्हाला धन्यवाद. नमस्ते.